भरती परीक्षे संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे, कारण आरोग्य भरती गोंधळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, आपल्याला माहित आहे की आरोग्य भरतीच्या जेवढ्या जेवढ्या विभागांच्या परीक्षा झाल्या त्या सगळ्यामध्ये गोंधळ झाला, गदारोळ झाला आणि या सगळ्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साम टीव्हीनं या सगळ्याचा पाठपुरावा केलेला होता आणि साम टीव्हीच्या बातमीला अखेर यश आलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात, प्राची कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्राची, अखेर या सगळ्या गोंधळा प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, साम टीव्हीनं वारंवार या सगळ्याचा पाठपुरावा केला होता. महत्वाची घडामोड ही म्हणावी लागेल, कारण विद्यार्थ्यांकडनं वारंवार मागणी केली जात होती की या सगळ्या प्रकरणाचा तपास करा, याची फेरपरीक्षा घ्या, जर असा पेपर कुठला असेल तर या परीक्षेला काही अर्थ आहे का. मात्र शासनाकडनं काहीही पावलं उचलली जात नव्हती, पण पोलिसांनी जी प्राथमिक तपास केला होता तक्रारीनंतर त्यावरनं हे स्पष्ट झालेलं आहे की आरोग्य विभागाचा पेपर कुठल्या प्रकरणी, त्यातले 100 पैकी 92 प्रश्न हे सारखे आहेत. जे दोन्ही पेपर कुठून फुटलेला जो होता आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका जी देण्यात आलेली होती, यामधले 100 पैकी 92 प्रश्नांमध्ये साम्य आता पोलिसांना आढळून आलेलं आहे आणि त्यानुसार अखेर काल या प्रकरणातला गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे. अर्थात आता नुसता गुन्हा दाखल झालेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सर्व संबंधितांकडे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला त्यांच्यापासून आरोग्य विभाग असेल किंवा परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी असेल, या सगळ्यांकडे आम्ही चौकशी करू हे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यानंतरच पुढची कार्यवाही आणि यामध्ये नेमकं कोण दोषी आढळत आहे हे आम्ही ठरवू असं पोलिसांनी म्हणलेलं आहे. पण ही महत्वाची डेव्हलपमेंट म्हणावी लागेल, कारण एकीकडे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नव्हती त्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची तयारी सुरू असताना एक लिस्ट ही लावण्यात आलेली आहे निकालासंदर्भातली, आणि गट ड च्या बाबतीत गट क च्या बाबतीत नेमकं काय होणार याचा संभ्रम कायम असताना आता हा हे स्पष्ट झालेलं आहे की पोलिसांकडनं गुन्हा दाखल झाला आहे. शासन आता काय पावलं उचलतंय, या परीक्षा रद्द करताय का, हे पाहणं महत्वाचं असणार. अगदी प्राची, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की यानंतर राहुल कवठेकर आपल्या सोबत आहेत, एमपीएससी समन्वय समितीचे सदस्य आहे. राहुलजी, आपण बघतोय या सगळ्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे, विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत? हा सर, गुन्हा दाखल बरं एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला. आमची इच्छा आहे की ही परीक्षा रद्द करून न्यासा कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. न्यासाच नाही तर सगळ्या बाकीच्या खासगी कंपन्या त्यांना ब्लॅकलिस्ट करून सर्व परीक्षा गट अ ते गट ड पर्यंत एमपीएससी मार्फत देण्यात याव्यात. त्याशिवाय विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाहीये, नाहीतर हे पेपर फुटचे प्रकरण प्रत्येक परीक्षेमध्ये होतच राहतील. अगदी राहुलजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की फेर परीक्षा ज्या घेण्यात येणार आहे त्या सुद्धा न्यासाकडूनच घेण्यात येणार आहेत असं सांगण्यात येत आहे, त्याबद्दल काय भूमिका समितीची? मला हे कळत नाही की टोपे साहेबांना नेमकं न्यासा कंपनी सोबत संबंध काय आहेत, की त्यांना काय एवढे न्यासा कंपनी एवढी प्रिय आहे, कारण की 2-3 वेळेस परीक्षा कॅन्सल करून परत घेण्यात आल्यात. गट क च्या परीक्षेला सुद्धा गोंधळ झाला आणि गट ड चा पेपर तर फुटलाच होता. आम्ही वारंवार आरोग्य विभागाला सांगतोय की पेपर फुटला, त्यांनी कधीच आतापर्यंत मान्य केलं नाही, ते आज मान्य केलं त्यांनी आणि आज गुन्हा दाखल झाला अखेर शेवट. मी पोलिसांचे आभार मान्य व्यक्त करतो की ते 1 महिन्यानंतर नाही केले, पण टोपे साहेबांना माझी विनंती आहे की न्यासावर एवढं प्रेम काय आहे त्यांचं, न्यासा कंपनीनं पहिलं ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे सर. अगदी राहुलजी, धन्यवाद.